माझ्याकडे एकंदरीत नऊ एकर जमीन आहे त्या नऊ एकर जमिनीमध्ये मी ग्रँड नाईन या जातीची दोन हजार केळीची लागवड केलेली आहे गट नंबर एकशे चाळीसमध्ये तरी याच्या अगोदर मी जे केळी लाईत होतो ते अर्धापुरे किंवा डोकरे म्हणजे दुसऱ्या कोणत्याही जरी एकंदरीत कोणा पाहुण्यापासून आणायचे कोणते बेने आणायचे ते काय आपल्याला आवरी बरोबर मिळणं गेलं याच्या अगोदर आमच्या वसमत तालुक्यामध्ये मळापूरला मी कापसाचा प्लॉट बघितला होता एकदम चांगला प्लॉट वाटला पंचवीस सत्तावीस आवरे झालं त्याला माझी इच्छुकता वाढली बाबा मला वाटलं आपण बी करायला पाहिजे हे त्याच्यामध्ये हिवाळ्यामध्ये बऱ्याचशा लोकांच्या प्लॉटवर थंडीचा प्रॉब्लेम अटॅक आला आपण पाटील बायोटेक वापरल्यामुळं आपल्या आप याच्यावर काही अटॅक आलेला नाही आला आपण नव्हता बरेचसे शेतकरी आपला प्लॉट येऊन बघत गेले म्हणत गेले पवारसाहेब तुमच्या शेतावर का अटॅक नाही त्याला म्हटलं बाबा मी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलं याच्यामध्ये तर त्याच्या प्लॉटवर सत्तर पंच्याहत्तर टक्के अटॅक आला आपल्या प्लॉटवर एक टक्का अटक आलेला आहे आता माझ्याकडं जी उर्वरित शेती आहे सात एकर साडेसहा एकर त्याच्यावर वीश्य। मी पूर्ण साडेसहा एकरला पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरणार आहे पहिलं ॲवरेज माझं राही पंधरा वीसचं वीसच्या पुढे मी आतापर्यंत गेला दहा वर्षाची शेती करतो मी एकंदरीत दहा वर्षामध्ये माझं दहा पंधराच्या वीसच्या पुढे ॲवरेज गेला नाही पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळं माझं ॲवरेज आता एकतीसचं आहे गेल्या वेळेस जे झाडं पाडली आहेत मी एकतीसचं ॲवरेज मला मिळून राहिलेला याच्यामध्ये तर एकंदरीत आपलं झाडे तीनशे रुपयाला आज पडायले जर वापरलं नसताना वीसवर आपण असतो तर आपलं दोनशेवर झाडायला असतं आज तर आपला, आपला खर्च याच्यामध्ये राहिलेला नाही त्याच्यानंतर पाटील बायोटोच्या तंत्रज्ञानामुळे आपल्या झाडावर बेण्याची क्वालिटी राहिली आपलं रोप भरपूर निघाले एकाच्यावर नऊ दहा नऊ दहा कंद आहेत ते कंदसुद्धा आपले हे लागवड देऊन गेलेले आहेत तर आपला जे खर्च आहे ते खर्च एक रुपया राहिले नाही या कंदावरच जेवढं आपल्याला बेनिफिट मिळणार आहे ते पूर्ण आपलं प्लसमध्ये राहणार आहेत घरीच आज आपलं एकंदरीत एक, एक लाख रुपयाचा बेन झालेला आहे कंद मोठा झाला कंदाची साईज वाढली कंदाचे जे बुंदा असतो त्याचा पेंधा काळा झाला लोकायचे ज्यांना वापरलं नाही त्याचा हिरवा राहिला पांढरा राहिला मजबूत असल्यामुळं तर आमच्या इकडे दोन महिन्याखाली भरपूर हवा लागती मे जूनला तर मे जूनच्या कालांतरामध्ये एक आपला एकच प्लॉट टिकला आता जे आपल्याला पाटील बाहेर टेकमुळं फायदा झाला त्यांना आपले दिवस बदलून गेले याच्या अगोदर आपण केळी लावली होती तर केळी लावल्याच्या नंतर जे ही ही, आपली ही फनी आहे या फणीला आपली अठ्ठावीस ते तीस केळं पहिले राहत गेली आता या केळीला कमीत कमी तीन डझन केळं आहे छत्तीस अडतीस केळं आहेत तर अजून याच्यापेक्षा या जे फन्याचं अंतर आहे ते भरपूर एक अर्धा फुटाला वरी आहे एक टिचूचं अंतर आहे त्याच्यानंतर या घडाची साईज मोठी आहे साईज असल्यानंतर आपल्या जे अर्धापुरीला फन्या पडतात दहा नऊ आठ आतापर्यंत आठ ते नऊच्या पुढं आपण गेलो नाही तरी आपल्याला चौ पंधरा ते सतरा फुनी आतापर्यंत आपल्या प्रत्येक झाडाला आहे आणि जी केळाची साईज आहे ते भरपूर लांब आहे आणि हे जे खतं टाकायचे त्याचा नियम एकच आहे की खतं घ्यायचं म्हणजे वेळेवर घ्यायचं असेल तर टाकायचं कोणतंही खत ड्रेचिंग करायची म्हणजे एक किलो हिमॉल घ्यायचं एक किलो कॅलनेट घ्यायचं एक किलो रिलीजर घ्यायचं यायचं एका ड्रममध्ये दीडशे लिटर पाणी करायचं दीडशे लिटर पाणी केल्याच्यानंतर आपलं एक हजार बुडासाठी बरोबर यायचं न सोडा किंवा आळवणी करा दोन्ही मार्ग सोपे आहेत लोकांचं म्हणणं आहे बाबा पाटील बायोटेकचे बारा हजार रुपये हजार बुडासाठी गुतीनं ना परवडत नाही मग आता आपण एक विचार करतो की बाबा पारंपरिक जे आपण शेती करतो एका एकर शेतीला आपण दहा पोते बारा पोते उगं गाडीत टाकायचं भलंभलं नेऊन टाकायचं कोणतं त्याला कोणता चार्ट नाही कोणता ना, हिशोब नाही कितकाला टाकायचं आता मला पाटील बायोटेकनं पहिल्या वेळेस सांगलं की तुम्ही पंचवीस किलो फक्त युरिया वापरा पंचवीस किलो युरिया तर आपल्या शेतकऱ्याला पसंत येत नाही अरे म्हणतात हजार बुडाला पंचवीस किलो युरियानं काय होईल त्याला मोठमोट येत नाही आतापर्यंत दहा वर्षापासून शेती करतो माझे नऊ वर्ष मागं पडले हे नऊ वर्ष कधीच घटणार नाहीत आता आणि पहिल्या शेतीवर आता आता परवडणार नाही कारण तर पहिला खर्च कमी होता आता सातशाला पोतं आहे पहिलं दोन अडीचशाला पोतं येत गेलं पहिल्यावर जर आपण राहायला गेलं ज़ियल। तर आपल्याला काहीच नाही पहिलं सातशाला पोतं घेऊन आपलं अवरेज गेलं पंधराचं आपल्या ह्याच्यात परवडणार नाही घढईपेक्षा मडईलही होईल त्याच्यासाठी आपल्याला अवरेज कमीत कमी पस्तीसचा निघाला पाहिजे ते पाटील बायोटेकमुळं आपला एवढा फायदा झाला की जे महिना दीड महिना चालते मळा ते आपला एका महिन्यात संपून जाते आपली पहिली कार झाली दीडशे झाडाची आता आपल्या मळ्यामध्ये गाडीभर माल आहे या साईजचा माल आपल्या मळ्यात एक गाडी घेते एक गाडी आपण आज कापतो अजून आठ दिवसाला दोन गाड्या माल कापला की मला संपून चला आणि जे मागच्या वर्षी जे, जे होती जी शेती माझी पारंपरिक होती तर त्याचा जे जे खर्च आहे वर्षाचा पूर्ण दोन हजार बुडाचा माझा खर्च कमीत कमी झाला तर बा बावीस हजार रुपये तर त्याचं उत्पन्न मला मिळालं तर अडीच लाख रुपये तर त्याचं ॲवरेज होतं पंधरा ते चौदा यावर्षी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यानं माझं आवरेज दुप्पट वाढलं दुप्पट म्हणजे डायरेक्ट मी पंधरावरला तीसवर गेलो तर यावर्षी खर्च झाला माझा गेल्या वर्षीच्या ऑवरेजपेक्षा चार पाच हजार रुपये आगाव पाच हजार रुपयामध्ये मला अडीच लाख रुपये आगाव मिळाली आगा। क्वालिटी असल्यामुळं रेट चांगला लागला लोकांपेक्षा आपल्याला आज पंचवीस ते तीस रुपये मार्केटवर आगाव मिळतात तर यावर्षी आपलं दोन हजार बुढाचा आवरेज एकंदरीत पाच लाख रुपये निघू शकतो आता माझ्याकडे जे सात एकर शेती आहे त्या सात अकराला मी हमखास पूर्ण पाटील बायोटेक करणार कारण तर, तर मला काही जरी सांगितलं कोण तर माझी भावनाच बदलणार नाही कारण तर आपल्याला रिझल्ट मिळाल्यामुळं तर बरेच शेतकरी आले म्हणजे बा तुमचा मळा फार चांगला आला कसा आला काय नाही मी म्हणलं बा आपण जे वापरीत गेलो पहिलं याचं काही नाही पण पाटील बायोटेकचं आपण वापरलं याच्यात आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळाला जे तुमच्या शेतावर जे रोग आहे ते माझ्या शेतावर तुम्ही दाखवा मी बऱ्याच जागी गेलो कार्यक्रमाला गेलो कोणा शेतावर कार्यक्रम असेल तर गेलो तर त्याला म्हणलं बा जे माझ्या प्लॉटवर तुम्ही हे रोग दाखवा आहे का ते आले दुसऱ्या दिवशी आले म्हणले पवार साहेब तुमच्या शेतावर काहीच नाही तुम्ही काय केलं मी म्हणलो पाटील बायोटेक्स व्यतिरिक्त काहीच केलं नाही जे काय केलं ते पाटील बायोटेक्सच माझ्याकडे पंधरा एकर शेती आहे आणि माझ्याकडे गेल्या वर्षी दोन एकर केळी होती यावर्षी तीन एकर केळी आहे आणि साडेचार हजार केळी आहे समजा तीन एकरमध्ये आणि आम्ही पाटील बायोटेक्स तंत्रज्ञान वापरलेलं आहे आम्ही प पहिलं आदिलाबादला शेती बघण्यासाठी आम्हाला कार्यक्रम आणतो कल्याणकर साहेबांनी निल्यामध्ये आम्ही तिथला कापूस बघितला आणि आम्ही कापूस बघितल्यानं आम्हाला लक्षात आलं की कापूस पाटीपाटी तंत्रज्ञान वापरल्याने कसे होतो त्याच्यामुळं आम्ही नंतर केळ्या हळदीला वापरलं हळदीला वा वापरल्यानंतर केळ्या वापरलं आमच्याकडे दोन एकर हळद आहे आणि आमच्याकडे पहिलं हळद होती पहिलं आम्हाला उत्पन्न पंधरा ते वीस क्विंटल व्हायचं आणि पाठीपाटी तंत्रज्ञान वापरल्यानं वा आम्हाला कमीत कमी तीस पस्तीस खुंटर हळद झालेली आहे आम्ही कमीत कमी ड्रिचिंग वीस दिवसाला केली आहे आणि ड्रिचिंगसोबत पंपाला पंधरा लिटरला शंभर हिमॉल आणि शंभर रिलोलीजर आणि कॅलनेट शंभर असं तीन पंपाला वापरलेलं आहे आम्ही हळदीचं चांगलं उत्पन्न झाल्यामुळे आम्ही ठरवलं की केळीवर ड्रिचिंग करायची आणि पाटील बाटेचं तंत्रज्ञान वापरायचं नंतर साहेबांना आम्हाला सल्ला दिला की केळीवर कसे वापरायचे आणि केळीला वापर वापरल्याबद्दल आम्ही ड्रिचिंग केली खत वापरला त्याचा पार ड्रिचिंग केलं आहे त्याच्यामध्ये हिमॉल कॅलनेट आणि रिलीजर आणि खत वापरलं आहे सरासरी आमच्या सध्या चाळीस पंचेचाळीस चाळीस आहे पार्टी बॉटचा खर्च कमीत कमी बारा हजार रुपये येतो आणि रासायनिक खताचा सहा ते सात हजार रुपये असं कुल एकूण अठरा ते एकोणीस हजार रुपये खर्च येतो माझा प्लॉट साडेतीन लाख रुपयाला विकलेला आहे आणि खर्च माझा पंचवीस हजार रुपये झालेला आहे आणि त्यातला खर्च वजा करून सव्वा तीन लाख रुपये मला उत्पन्न मिळालेलं आहे माझ्या घड्याला सरासरी पंधरा ते अठरा फण्या आहेत आणि पाटीपाटी तर तंत्राने वापरलं नसलं तर मला कमीत कमी समजा बा अकरा दहा अकरा फण्या मिळत होत्या आपल्या आणि सरासरी नव्वद टक्के ते ऐंशी टक्के आपले केळी संपूर्ण चांगली आहे आणि साडेचार हजार केळीमागे नंबर एक केळी आहे आपली शिवा मुतखेडे हे माझ्या शेजारचे आहेत आणि त्याची शेती त्याने जे पाटील बायोटेक्निकचा उपयोग केला आणि त्याचा रिजल्ट चांगल्या प्रमाणात आला कारण त्याचे जे वडील पहिलं शेती करत होते आणि त्याच्या रिझल्टपेक्षा जास्त रिझल्ट या पाटील मुळं आला आणि पाटील बायोटेक्निकचे प्राध्यापक राऊत सर यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे हे घर जवळपास आता जवळपास चाळीस किलोचं चा आहे पण यापूर्वी याचे पारंपरिक शेतीनुसार हे गड फक्त पंधरा किलोचं होतं पण पाटील बायोटेक्निकचा उपयोग केल्यामुळं हे घडाचा रिझल्ट चांगल्या प्रकारे आला आणि जवळपास पस्तीस ते चाळीस किलोचा झालेला जा आहे आणि हा पेंदा आणि हा पेंद्याचा जर उपयोग घेतला आपण हा पेंदा थोडा जाड झालेला आहे कारण पाटील बायोटेक्निकचं जे ड्रिचिंग आहे आणि ड्रिचिंगनुसार जी पद्धत त्यांनी वापरली आणि दर महिन्याला त्यांनी ड्रिचिंग केलेली आहे आणि या ड्रिचिंगमुळे हा रिजल्ट मिळाला आहे बाकीच्या शेतकऱ्यांना मी अशी विनंती करतो की पाटील बायोटेक्निकचा सरासरी त्यांनी उपयोग करावा कारण माझ्या शेजारचेच शिवाजी रा शिवारामजी मुतखडे यांनी पाटील बाटिंगचा रिझल्ट रिझल्टमुळं हा प्रकार घडला आणि हा परिणाम झाला आणि यायचं जवळपास एकरी जवळपास एकरी यायचं जर उत्पन्न बघितलं तर सरासरी मनाने जवळपास याने साडेतीन हजार बूड आहे आणि सरासरी उत्पन्न साडेतीन ते चार लाखच्या जवळपास त्यांचं उत्पन्न आहे माझ्या शेतामध्ये यापूर्वी जवळपास अठरा हजार केळीचं बूड होतं आणि माझा रिझल्ट सरासरी पंधराची रास बसली आणि शिवा शिवामुदकटीची रास चाळीची बसली आणि हे यानुसार असं तुलनेनुसार मलाही समजलं की पाटील टेक्निकचा रिझल्ट हा योग्य रिझल्ट आहे आणि या पाटील बाय टेक्निकच्या रिझर्टमुळं आणि याच्या टेक्निकमुळं हे शेतामध्ये उत्पन्नामध्ये वाढ होते आणि रासमध्ये सुद्धा वाढ होते हे मला समजलं आणि मे बी याच्या या यानंतर पाटील टेक्निकचा उपयोग सरासरी करणार आहे